मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी विरारचा खाणिवडे टोलनाका बंद केलाय. जोपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल वसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महामार्गावर जागोजागी फूट दोन फूट तर फूटभर गोल खड्डे पडल्यानं भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांची या ठिकाणी अपघात होत आहेत. विरार हद्दीतील खाणिवडे टोलनाक्याजवळ रात्री 12 सुमारास खड्ड्यात एक चाक गेल्यानं एका कारचा अपघात होऊन कार चालक जखमी झाला होता. वसई फाटा, नालासोपारा फाटा, पेल्हार, खाणिवडे टोलनाका या ठिकाणच्या परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. आयआरबी टोलनाका प्रशासन मात्र या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज हे टोल बंद आंदोलन केले आहे. तर संबंधित हायवे अथॉरिटीच्या विरोधात तक्रारही पोलीस ठाण्यात केली आहे. या हायवेला धोकादायक असे खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, लोक जायबंदी होत आहेत आणि मागील अनेक दिवसापासून यांच्या मागे फॉलोअप करून सुद्धा खड्डे बुंजवले जात नाही आहेत. काल आम्ही आलेलो, आज आम्हाला त्यांनी बोलवलं. नॅशनल हायवे अथॉरिटीचा कुठलाही अधिकारी इकडे नाही आहे. टोल घेण्यासाठी एक फक्त कॉन्ट्रॅक्टर ठरलं त्यांचं काम आहे टोल घेणं, आणि ज्यांच्याकडे मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्सवाल्यांकडे प्रक्रिया कशी करायची तर त्यांना माहीत नाही आहे. स्वतःचं कारण देत आहे, लोकांच्या जीवाशी खेळ चालला आहे. आज आम्ही या इथे टोल बंद करण्यासंदर्भात त्यांना सूचना केल्या, त्यांनी टोल नाके बंद करायला लावलेले आहेत.